ओके सो बघा, मागच्या लेक्चर मध्ये ऑनलाईन आवाज येतोय का? ओके, हो सर, मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं होतं सेल्फ इंडक्टन्स काय असतो. मग पुन्हा एकदा टॉपिक थोडा क्लिअर करून घेतो. इथं समजा मेन जो करंट असतो, आता हे सर्किट आहे बघा, इथं की दिली आहे, इथं रिओस्टॅट दिलाय आणि आपण याला बॅटरी लावलेली. इथं यातनं काय होतंय, मेन करंट जर आपण पास केला म्हणजे इथं ही की कनेक्ट केली तर काय होईल, हा करंट असा पास व्हायला लागतो. ठीक आहे, आय करंट. हा आय करंट पास होऊन या इंडक्टर मधून पास होईल असा. ठीक आहे, इंडक्टर मधून करंट गेला की काय होत असतं, त्याची स्वतःची काय तयार होत असते, मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. मॅग्नेटिक फील्ड स्वतः स्वतःला काय करेल, इंड्यूस करेल. इथं बघा, तर हा करंट जर असा जाईल आय इकडनं, याच्यामधनं आय, तर याची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. ती मॅग्नेटिक फील्ड आपल्याला इथंशी पाहायला भेटते. ठीक आहे, त्याचे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असतात अशा काहीतरी. ते मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स काय करतात, स्वतः स्वतःला कंडक्ट करतात, म्हणजे तो स्वतः पण एक कंडक्टर असतो. मग त्यांनी स्वतःलाच कंडक्ट केलं की त्यातनं बॅक करंट व्हायला लागतो. कळलं का? बॅक करंट व्हायला लागतो इकडे, त्याला इंड्यूस करंट म्हणतो आपण. मग इथं सेल्फ इंडक्शन झालं, त्यांनी स्वतः स्वतःला कंडक्ट केलं, दुसरं कोणी कंडक्टर नाही आहे. जर की करंटची डायरेक्शन थोडी रिव्हर्स असेल, म्हणजे इंड्यूस करंटची डायरेक्शन, हे याच्यावर पण डिपेंड करते की तुम्ही करंट कोणत्या डायरेक्शनने लावताय. जर आपण मेन करंटला डिक्रीज करत गेलो, काय करत गेलो, डिक्रीज इन्क्रीज करत गेलो, तर त्याच्या डायरेक्शनच्या अगेन्स्ट तो काम करतो. कळलं? आणि जर करंट आधी खूप होता, म्हणजे आधी समजा 100 एम्पियर एवढा करंट लागलेला होता समजा, आणि आता नंतर तुम्ही ह्या करंटला डिक्रीज करत जाताय, म्हणजे काय 100 पासून 9 काहीतरी 80 एम्पियर पर्यंत समजा तुम्ही आलात, मग करंटची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. या रिओस्टॅटने ते करता येतं कमी जास्त. मग करंटची व्हॅल्यू डिक्रीज झाली की काय होतं, की ही मॅग्नेटिक फील्ड उलटी क्रिएट होते, म्हणजे रिव्हर्स डायरेक्शनला, कारण करंट डिक्रीज होत जातो ना, मग मॅग्नेटिक फील्ड उलट तयार होते. उलट तयार झाल्यामुळे इंड्यूस करंटची डायरेक्शन तुमच्या करंटच्या डायरेक्शन मध्ये येते. कळलं का? निगेटिव्ह इम्पॅक्ट पाहायला भेटतो. मग हा पॉइंट कसा असतो, लावून घेतो काय, तर हा पॉइंट कसा असतो, इंड्यूस करंट जो असतो तो सेम डायरेक्शन मध्ये येतो. केव्हा येतो तो, जेव्हा आपण करंटची व्हॅल्यू काय करत राहतो, डिक्रीज करत राहतो, म्हणजे या सर्किट मध्ये करंटची व्हॅल्यू डिक्रीज करत राहतो. मग त्यावेळेस पोलॅरिटी रिव्हर्स होऊन ते सेम डायरेक्शनला येतो. आणि जर आपण करंटची व्हॅल्यू इन्क्रीज करत गेलो या सर्किट मधला, तर मग तो इंड्यूस करंट त्याच्या बॅक बॅक डायरेक्शनला असतो. कळलं का? हा, मग या दोन्ही केसेस विचारल्या जाऊ शकतात, म्हणजे पेपरमध्ये इन्क्रीज करंट केला तर काय होईल आणि डिक्रीज करंट केला तर काय होईल, या कंडिशन चान्सेस असतात. पुढे आता याच्यामध्ये फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट असतात. कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, याला एल म्हटलं जातं. काय म्हणतात याला? कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स जो होतोय ना, तो एक कोइफिशियंट असतो, तो रिप्रेझेंट करतो की किती सेल्फ इंडक्शन व्हायला लागले. मग त्याच्यासाठी एक कॉन्स्टंट असतो, तो कॉन्स्टंट आहे. आता याच्यामध्ये बघा, नंबर ऑफ फ्लक्स लिंक विथ द कॉइल इज प्रपोर्शनल टू करंट. आता हे नॉर्मली आपल्याला माहिती असतं की फ्लक्स जेवढे असणार त्या कॉइल पासून निघालेले, ते डायरेक्टली प्रपोर्शनल कुणाला असणार, त्या सर्किटच्या मधल्या करंटला. हे सर्किट जे होतं, या सर्किट मध्ये जेवढा आय करंट पास होतो तेवढे जास्त हा काय तयार करतो, फ्लक्स तयार करतो. करंट पण कमी असेल, फ्लक्स पण आपोआप कमी राहतं. समजलं? बेसिकली हे आपल्याला माहिती की फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, मेन करंट इन द सर्किट. आता एका एका टर्न मधनं फाय एवढे फ्लक्स तयार होतात, असे किती नंबर ऑफ टर्न्स आहे, यन नंबर ऑफ टर्न्स आहे. मग त्याला यन फाय फ्लक्स म्हणणार आपण. सो यन नंबर ऑफ फाय फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मेन करंट. कळलं? आणि प्रपोर्शनॅलिटी जर काढायची असेल मला, तर मग मला काय टाकावं लागतो, इथं प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकावा लागतो. मग त्याचा फॉर्म्युला येतो एन फाय इज इक्वल टू एल आय. ठीक आहे. मग हे एल आय आला. हा एल जो असतो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट तुम्ही टाकला, याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतात. त्याला सेल्फ इंडक्टन्स म्हणायचं किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन म्हणायचं, दोन वेगळे नाव आहे. सेल्फ इंडक्टन्स यालाच म्हणतात, त्याला किंवा कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन. इंडक्शन फेनॉमेनॉनचं नाव आहे. इंडक्शन इंडक्शन म्हटलं तर सेल्फ इंडक्शनचा कोइफिशियंट असतो तो, सेल्फ इंडक्शन फेनॉमेनॉन आहे. आणि सेल्फ इंडक्टन्स आता कॉन्स्टंटचं नाव असतं यांचं, हे दोघे एकाचेच नाव आहेत. सेल्फ इंडक्टन्स म्हणा का कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन म्हणा, तर्कच येते. मग एल, आता एलचा फॉर्म्युला काय भेटेल मग तुम्हाला, हा एल जर पाहिजे असेल तर हा आय इकडे काय करायचा, डिवाइड करायचा, म्हणजे नंबर ऑफ
नंबर ऑफ टर्न्स इनटू फ्लक्स डिवाइड बाय इंड्यूस करंट इज इक्वल टू सेल्फ इंडक्शन. कळलं? हा फॉर्म्युला आपल्याला माहितीच असला पाहिजे. नेक्स्ट केस. आता याच्यामध्ये हे असं आहे समजा, म्हणजे सेल्फ इंडक्टन्स वन वन किती असतो म्हणजे समजा वन याच्यामध्ये मला तो काय म्हणतो की एक एम्पियर जर करंट, वन एम्पियर करंट जर का वन टर्न मधून जात असेल ठीक आहे, तर तुम्हाला सेल्फ इंडक्टन्स फ्लक्स एवढा पाहायला भेटतो. कारण इथं नंबर ऑफ टर्न्स ची व्हॅल्यू वन होते, करंटची व्हॅल्यू वन होते, मग सेल्फ इंडक्टन्स कोणा एवढा तयार होऊन जातो, फ्लक्स एवढा. म्हणजे जेवढे फ्लक्स तेवढा सेल्फ इंडक्टन्स. असं कधी होतं? जेव्हा करंट वन वन एम्पियर क्रिएट होतो आणि टर्न्स पण एकच असते, समजलं का? मग त्यावेळेस तुम्हाला सेल्फ इंडक्टन्स हा फ्लक्स एवढा पाहायला भेटतो. ठीक आहे, फॉर्म्युला नुसार तसंच होतं. यन आणि आयची व्हॅल्यू वन होईल, आय एल इज इक्वल टू फाय तयार होईल. डाऊट? केसेस तयार होतील बघा. असं नेक्स्ट केस बाय फॅरेडे सेकंड लॉ. सेकंड लॉ काय म्हणतो? ईएमएफ जो इंडक्शन होणार आहे त्याच्यामध्ये तो कोणा एवढा असतो, डी फाय बाय डी टी एवढा असतो, आणि नंबर ऑफ टर्न्स त्याला मल्टिप्लाय करतो आपण. मायनस साईन असते असते की तो अपोजिट डायरेक्शनला क्रिएट. ठीक आहे, मग तसं आता याच्यामध्ये हे एन डी फाय अपॉन डी टी याला मी थोडस रिअरेंज करतो. आता वरती आपण बघितलं बघा एल ची व्हॅल्यू काय असते, एल ची व्हॅल्यू एन डी फाय अपॉन डी टी, बरोबर? मजा बघा एन फाय अपॉन आय म्हणजे करंट आहे खाली, आणि आपल्याला ईएमएफ काय आहे, एन डी फाय अपॉन डी टी. कळलं? आता मुद्दा काय असतो, आपल्याला फाय अपॉन डी टी ला थोडस याच्यामध्ये ह्या एल इथं टाकायचा असतो मला, कळलं? जर हा इथं टाकायचा आहे तर व्हॅल्यू कुणाची काढावी लागेल, मग एन फाय ची व्हॅल्यू काढून घ्या. कळलं का? एन फाय ची व्हॅल्यू काढा इथून, इथं एन फाय दिसतोय ना, फक्त टाइम घेताना डी टी घ्या. आता म्हणजे तिथं फ्लक्स जे होणार आहे ते चेंज होणार आहे ना, त्याला मी डी फाय म्हणतो. हे फ्लक्स डी फाय साठी म्हणतात, चेंज इन फ्लक्स साठी म्हणतात. कळलं? मग मी काय करतो याच्यात, मग एन एन आणि फाय ची व्हॅल्यू फाईंड करतो. ठीक आहे, भेटेल मला आय इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे एल इंटू इंड्यूस करंट. हे डाऊट? आता हाच फॉर्म्युला मी इंड्यूस ईएमएफच्या फॉर्म्युल्यात टाकला, ते मायनस एन डी फाय अपॉन डी टी होता ते. तर त्यातलं मी असं म्हणू शकतो का की एन फाय म्हणजे डी फाय ची व्हॅल्यू याला एवढी येते. आता इथं नंबर ऑफ टर्न्स फिक्स असतात, इंडक्टन्स कोइफिशियंट आहे तो पण फिक्स असतो. मग चेंज काय होतं, हा फाय जो की व्हेरिएबल असतो, आणि हा का व्हेरिएबल असतो, कारण हा करंट चेंज होत असतो. कळलं का? कारण पहिली प्रोपोर्शनॅलिटी तेच होती, फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, सर्वात पहिलं तेच होतं ना. मग इथं जर फ्लक्स चेंज होईल तर मग इथं करंट पण चेंज झाला पाहिजे. इथं मग टाकताना कसं टाकायचं, ते मायनस एन डी फायच्या ऐवजी इथं आता एन डी फायच्या ऐवजी काय येईल, तो एल डी आय. कळलं का? एन डी फायच्या ऐवजी एल डी आय येईल, चेंज इन करंट आणि डिवायडेड बाय डी टी येईल. मग हा झाला ईएमएफचा फॉर्म्युला. कळलं? तर तो इंड्यूस केला एन फायची वाले. आता फायला डेरिव्हेटिव्ह येतोय, म्हणजे आयला पण डेरिव्हेटिव्ह अल्टिमेटली आला पाहिजे, कारण तेवढे चेंज होतात दोघं, बाकी कोणी चेंज होत नाही. ऑनलाईन समजलं का रे? हो सर. नेक्स्ट हा इम्पॉर्टंट आहे याच्यावर. डी आय अपॉन डी टी म्हणजे काय, चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ईएमएफ इंड्यूस काय असतो, मग आता हे ईची व्हॅल्यू असते समजा इथं, हे इंडक्टन्स वर डिपेंड असते मॅग्नेट त्याची. मग एवढं काही असं सांगण्यासारखं नाही याच्यामध्ये. डायमेन्शन आता हे एल म्हणजे एक क्वांटिटीचा अभ्यास केला ना तुम्ही, सेल्फ इंडक्टन्स. मग त्याचं असा युनिट काय असतं सेल्फ इंडक्टन्सचं, मग आता त्याचा फॉर्म्युला त्याचा असा युनिट ठरवून टाकतो. काय होतं इंडक्टन्सचा फॉर्म्युला, एन फाय अपॉन टी आय आय टी असतो, एन फाय अपॉन आय, बरोबर? एनला तर काही युनिट नसतं, फायला युनिट असतं. काय असतं, वेबर, आणि करंट युनिट काय असतं, एम्पियर. तर इंडक्टन्स युनिट पण काय येईल, वेबर पर एम्पियर. हे डाऊट याच्यामध्ये राहिला प्रश्न याचा की हे पुढे आता कोणचं युनिट आहे त्याच्यामध्ये. आता हे सगळं कन्वर्जन होते,
एवढा आपण कन्वर्जन करतो. वेबर म्हणजे काय असतो? हे टेस्ला इंटू मीटर स्क्वेअर असतं. टेस्टला पुन्हा आपण कन्वर्ट करतो. टेस्टला टेस्टला प्रकार काय असतो? टेस्टला म्हणजे न्यूटन पर मीटर असतो. आणि परत हे कन्वर्जन करत 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 आपण इथे येतो. कळलं? हे कन्वर्जन पूर्ण शिकवलेलं मी किती वेळेस. आता आठवून बघा आणि करून बघा. नाही समजत तर पुन्हा सांगेल. लास्ट युनिट हे आहे ओहम सेकंड. नॉर्मली त्याला याच्यात दाखवतात ओहम सेकंड मध्ये. कळलं का? इंडक्टरला. आणि हे जे ओहम सेकंड असतं ना, याला हेनरी म्हणतात. काय म्हणतात? हेनरी. हे हेनरी त्याचं युनिट आहे. जसं न्यूटनने न्यूटन लावलं, न्यूटन कशाला म्हणतात? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर ना? जूल कशाला म्हणतात? न्यूटन न्यूटन इंटू मीटरला जूल म्हणतात. तसं ओहम इंटू सेकंडला हेनरी म्हणतात. हेनरीने शोधला. बरोबर. मग आता जे काय इंडक्टरसाठी युनिट वापरलं जाईल ते कुठलं युनिट वापरणार ते? एसआय युनिट आहे. कुठलं युनिट वापरणार ते? हेनरी. हेनरीचा मुळात अर्थ काय असतो? ओहम सेकंड. ओहम रेजिस्टन्स युनिट असतो आणि सेकंड टाइम असतो. कळलं का? हे सगळं कन्वर्ट होतं इथून इथपर्यंत. हे कन्वर्जन दाखवलंय पूर्ण. ठीक आहे, बघा घरी. हेनरी म्हटलं की इंडक्टन्स आला पाहिजे. आता हे पुन्हा हे येतं मग MLTच्या फॉर्मॅटमध्ये. MLTA ते मास रेस टू काय, एल रेस टू काय, टी रेस टू काय, ए रेस टू काय. हे आपण मागे पण किती वेळेस काढलंय. तुम्ही याच्यातलं तुम्हाला जे युनिट बरं वाटतं ते काढून घ्या. तुम्हाला कुठलं बेटर वाटतं याच्यामध्ये? MLTच्या फॉर्ममध्ये लिहायला हे पण एक बेटर आहे. बरोबर ना? न्यूटन तुम्हाला लगेच कळतो. केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा एक मीटर त्याच्या बाजूला आहेच आणि हे अँपियर अँपियरचं स्क्वेअर आहे. समजा हा एक मीटर आणि मीटर काय होईल? मीटर स्क्वेअर होईल. म्हणजे ते असं होईल केजी रेस टू मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय हा अँपियर स्क्वेअर आणि सेकंड स्क्वेअर असे येतील. ते हे दोघंचे दोघं वरचे रेस टू वन हे असे राहतील. केजी रेस टू वन, मीटर रेस टू टू आणि हे खालचे येऊन मायनस होतील. ए रेस टू मायनस टू आणि सेकंड रेस टू मायनस टू. आता हे तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटेल. केजी रेस टू वन, ठीक आहे. मीटर म्हणजे लेंथ, लेंथ रेस टू टू. ए म्हणजे अँपियर, अँपियर रेस टू मायनस टू. एस म्हणजे टाइम, टाइम रेस टू मायनस टू. आलं? हा, मग डायमेन्शन काढणं शिकवलंय ते वापरायचं इथं. पुढे झालं याची डिपेंडन्सी बघा. डिपेंडन्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स. आता कोणा कोणावर डिपेंड आहे? पहिली गोष्ट, सेल्फ इंडक्टन्स डज नॉट डिपेंड ऑन करंट फ्लोविंग और चेंज इन करंट फ्लोविंग, बट इट डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ टर्न्स, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया अँड परमेबिलिटी ऑफ मीडियम. आता याच्यामध्ये हे महत्वाचं आहे बघा. तो कोणा हा जो सेल्फ इंडक्टन्स असतो, हा जो करंट त्याच्यामधनं फ्लो होतोय सर्किटमधनं मेन करंट, त्यावर नाही डिपेंड आहे. तो इंड्यूस होतो त्याच्यावर डिपेंड असतो. जे एल हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल आय. कशावर? स्मॉल आय. स्मॉल आय आणि कॅपिटल आय मध्ये काय फरक असतो? स्मॉल आय कशासाठी वापरायचं, कॅपिटल आय कशासाठी वापरायचं? अरे स्मॉल आय म्हणजे काय? कुठला करंट? दोन करंट. इंड्यूस करंट. मग तो इंड्यूस करंटवर डिपेंड आहे, मेन करंटवर नाही. त्याला दोन करंट आहेत ना. एक कॉईल आहे याची, याच्यामध्ये मेन करंट जातो, एक सप्लाय. तो तयार होणारा इंड्यूस करंटवर डिपेंड असतो त्याच्यावर. म्हणजे हा आय छोटा वाला आहे, इंड्यूस करंट असतो तो बॅक करंट वाला, तो इंडक्टरवर डिपेंड असतो. पण मेन करंटवरती त्याचा काहीच फरक पडत नाही. मग ही गोष्ट महत्वाची असते. जे करंट फ्लोविंग आहे सर्किट मधलं किंवा जे चेंज इन करंट आहे ओरिजिनल मध्ये, त्याचा इंडक्टरवर फरक पडत नसतो, इंड्यूस करंटचा पडतो. मग इंडक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये अजून काय होतं? एन डी फाय म्हणजे फाय अपॉन आय. फॉर्म्युला बघा, नंबर ऑफ टर्न्सनी फरक पडेल, फ्लक्सनी फरक पडेल, इंड्यूस करंटनी पण फरक पडेल. कळलं? आता हे फ्लक्स ज्या मीडियम मधून पास होता त्या मीडियमची परमेबिलिटीनी पण फरक पडतो ना, कारण मीडियम कुठलं वापरलंय ते महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींनी जेव्हा डिफरन्स म्हणजे डिपेंड असतात, त्या डायरेक्ट करंटवर डिपेंड नाहीये. हे प्रोपोर्शनॅलिटी रॉंग होऊन जाते. पुढे, एल डज नॉट प्ले एनी रोल टिल देअर इज अ कॉन्स्टंट करंट फ्लोइंग सर्किट. म्हणजे एल तोपर्यंत रोल मध्ये येत नाही जोपर्यंत कॉन्स्टंट करंट असतो. कारण कॉन्स्टंट करंट असल्याला काय फायदा, काय लॉस होईल? करंट जर कॉन्स्टंट झाला, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट झाला, तर याची मॅग्नेटिक फील्ड चेंज होण्याचा प्रश्नच उठत नाही ना. त्याची एक मॅग्नेटिक फील्ड फक्त तयार होईल एकदा आणि ती तशीची तशी राहून जाईल. मग कटिंग होईल का? एकाच वेळेस कटिंग होईल, तेवढी सफिशियंट नाही आहे ना. कंटिन्युअसली ते कमी जात झाली
पाहिजे, म्हणजे अशी कमी झाली पाहिजे, मग जास्त झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे, मग जास्त झाली पाहिजे, असं कधी होईल जेव्हा हा मेन करंट फ्लक्च्युएट होतो. काय होतो? फ्लक्च्युएट. मग हे मॅग्नेटिक फील्ड कमी जास्त झाल्यामुळे कटिंग होते आणि म्हणून ते इव्हेंट होतो. जर हे फिक्स राहिले मॅग्नेटिक फील्ड तर मग कटिंग होणार नाही, कटिंग नाही होणार तर इंडक्टन्स येण्याचा काही प्रश्नच होतो. कळलं? हा कॉन्सेप्ट सर्वच ठिकाणी. एल कम्स इन टू द पिक्चर ओनली वेअर द चेंज इन करंट. जेव्हा करंट चेंज होईल तेव्हाच तो रोलमध्ये येतो, कारण करंट चेंज झाल्याचा फायदा काय असतो, ते मॅग्नेटिक फील्ड फ्लक्चर होते, मॅग्नेटिक फील्ड फ्लक्चर होते तेव्हाच तो रोलमध्ये येतो, नाही तर नाही येत. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ इंडक्टर. आता हे इंडक्टरची जे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी असते तो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो, ते मॅग्नेटिक फील्ड किती क्रिएट करतो तो. सो इन अ बिल्डिंग स्टेडी करंट इन द सर्किट अ सोर्स ई एम एफ हॅज डू वर्क अगेन्स्ट द सेल्फ इंडक्टन्स ऑफ द कॉईल अँड वॉट एव्हर द एनर्जी कंझ्युम बाय द वर्क स्टोअर्ड इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द कॉईल दिस एनर्जी इज गिव्हन एज अ मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कॉईल. म्हणजे काय असतं, आपण जर स्टेडी करंट दिला याला सर्किटला, तर सोर्स जो असतो त्याच्यामध्ये ई एम एफ टू डू वर्क अगेन्स्ट द सेल्फ इंडक्टन्स, जो ई एम एफ असतो तो सेल्फ इंडक्टन्सच्या अगेन्स्ट वर्क करायला लागतो. अँड वॉट एव्हर द एनर्जी कंझ्युम बाय द वर्क स्टोअर्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे जेवढी काही एनर्जी त्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्टोअर झालेली असते त्या एनर्जीला आपण मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. बेसिकली हा प्रकार असा आहे की एक इंडक्टर मधनं जर आपण आय करंट पास केला, ठीक आहे, तर ही जी काय त्याच्या भोवती जे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल, होईल ना, हा ती मॅग्नेटिक फील्ड किती असते बेसिकली, याची ही मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. समजलं? आता काय होतंय, इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, मॅग्नेटिक मध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये कन्वर्ट झाली ना, मग कन्वर्जन चाललंय कोणाचं कोणामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मॅग्नेटिक फील्ड मध्ये. हा एक डिव्हाइस आहे, हा कन्वर्ट करतो कशाला, कशामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी घेतो ऍज अ करंट इनपुट घेतो आणि आउटपुट म्हणून काय घेतो, मॅग्नेटिक फील्ड देतो. कळलं का? मग ही मॅग्नेट फील्ड किती प्रोड्यूस होते याला यू म्हणतात. मग समजा करंट झिरो होता आधी आणि त्याच्यापासून आय पर्यंत जाते, मग ते झिरो टू आय घेतात, ठीक आहे, त्यानंतर ते करंट किती होतं, एल आय डी आय, म्हणजे चेंज इन करंट. मग आता ह्याच्यामध्ये आपण इंटिग्रेशन घेतो याचं, एल आयचं, याच्यात इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय होतं, हॅलो, ऑनलाईन आवाज येतोय का रे? हो सर, येतोय. त्याचं इंटिग्रेशन घेऊन टाका, एल तर कॉन्स्टंट निघेल, ते आय इंटिग्रेशन ऑफ डी आय येईल. आयचं इंटिग्रेशन ते इंटिग्रेशन ऑफ एक्स सारखं करतात, इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स, काय असतो, एक्स स्क्वेअर अपॉन टू. मग तसं इथं काय येतं, आय स्क्वेअर अपॉन टू आणि हा एल, मग हा 1/2 समोर लिहितात ते आणि एल आय स्क्वेअर बाजूला लिहितात. कळलं का? इंटिग्रेशन काय घ्यावं लागतं, टोटल सर्किटचं घ्यावं लागतं, कुठून कुठपर्यंत, झिरो पासून आय पर्यंत, म्हणजे झिरो करंट पासून आय करंट पर्यंत तुम्ही वाढवणार आहे तिथपर्यंत इंटिग्रेशन घेऊन टाकाय. हा झाला तुमच्या एनर्जीचा फॉर्म्युला, 1/2 पार्ट करून घ्यायचा, 1/2 एल आय स्क्वेअर, याच्यामध्ये एल म्हणजे सेल्फ इंडक्टन्स, आय म्हणजे इंड्यूस करंट आणि 1/2 आय असतो त्याच्यामध्ये किती मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झाली. समजा याला थोडंफार चेंजेस करता येतील आपल्याला, जसं की एल आय स्क्वेअरला मी 1/2 एल आय इंटू आय लिहू शकतो, पण त्यातला जो एल आय असतो, हा एल आयचा आपण मागेच फॉर्म्युला बघितला, तो काय असतो, एन फाय म्हणजेच एल आय असतो. कळलं? नंबर ऑफ टर्न्स इंटू फ्लक्स म्हणजेच एल आय असतो. मग याच्या जागी मी हे टाकू शकतो का इथं, ऑब्विसली टाकू शकतो, एन फाय इंटू इंड्यूस करंट झालं तयार. कळलं का? म्हणजे समटाईम जर हा फॉर्म्युला मला फ्लक्स मध्ये पाहिजे असेल तर मी फ्लक्स मध्ये पण त्याला कन्वर्ट करू शकतो. कसं कन्वर्ट करू शकतो, एल आयची व्हॅल्यू काय टाकायची, एन फाय टाकायची. ठीक आहे, नेक्स्ट केस, व्हिडिओ रिपीट करा घरी. आता याच्यामध्ये व्हेरियस फॉर्म्युलेज आहेत इंडक्टन्स साठी, मग आपल्याला हे काढत बसावं लागत नाही, मग हे पाठ करून घ्यायचं थोडस. आता या प्रत्येकामध्ये एक एक केस आहे बघा. सर्क्युलर कॉईल जर असेल, आता ही सर्क्युलर कॉईल आहे, त्याचा इंडक्टन्स कसा तयार होईल, म्हणजे आता इंडक्टन्स म्हणजे काय, आता ही सर्क्युलर कॉईलच्या रिंग्स आहेत समजा अशा अशा, तर एका टर्नचा अभ्यास करतो आपण सध्याला. एक टर्न तर एक सर्कल सारखी दिसते ना, मग एक टर्न मध्ये सर्क्युलर कॉईल मध्ये इंडक्टन्स किती फॉर्म होतो, तर इंडक्टन्स असतो म्यू नॉट, जो की परमेबिलिटी इन अ फ्री स्पेस आहे. परमेबिलिटी इन अ फ्री स्पेसचा अर्थ काय, फ्री स्पेस मध्ये त्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ज्या जातील, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या लाईन ऑफ फोर्स ज्या जातील,
त्या किती चांगल्या प्रकारे पास होतात, म्हणजे त्याची अबिलिटी पास होण्याची, त्या अबिलिटीला शो करणारा कोइफिशियंट असतो, कळलं का? म्हणजे याची व्हॅल्यू जर जास्त असेल तर ते जास्त चांगल्या प्रकारे मॅग्नेटिक लाईन जाऊ शकतं, आणि याची व्हॅल्यू जर कमी असेल तर त्यात जास्त चांगल्या प्रकारे जाणार नाही. अबिलिटी शो करणारा इंडेक्स त्याला म्यू नॉट म्हणतात, परमिएबिलिटी इन अ फ्री स्पेस. ठीक आहे, असे प्रत्येक मीडियम मधून त्याची वेगवेगळी क्षमता असते. मग आपण नॉर्मली परमिएबिलिटीला फ्री स्पेस घेतो, मग पाय घ्यायचं, मग नंबर ऑफ टर्न्सचा स्क्वेअर घ्यायचा, आणि हे रेडियस असते या कॉइलची आर. ठीक आहे, याला डिवाइड बाय टू करायचं. आता हा इंडक्टन्सचा डायरेक्ट फॉर्म्युला घ्यायचा, जर तुम्हाला सर्क्युलर कॉइल दिली तर कळलं, न्यूमेरिकल मध्ये डायरेक्ट कंडिशन येईल, डायरेक्ट टाकायचं, डायरेक्ट आन्सर काढायचं, काही गोष्टी पाठ करून घ्यायच्या मध्ये. आता हे बघा, हा सॉलॉइड आहे, सॉलॉइड म्हणजे अशा बऱ्याचशा टर्न्स आहेत, समजा अशा सॉलिड म्हणतो आपण, त्याची किती लेंथ आहे ती महत्वाची असते, कारण जेवढी लेंथ वाढते तेवढ्या टर्न्स वाढतात, भाई एल म्हणतात त्या लेंथला. त्याचा जर तुम्हाला सेल्फ इंडक्टन्स काढायचं काढायचं असेल तर तो एलचा फॉर्म्युला येतो म्यू नॉट एन स्क्वेअर आर अपॉन एल. ठीक आहे, याला थोडस मॅनिप्युलेट करता येतं, हे आपण एक बघितलं, बघा स्मॉल एन म्हणजे काय असतो, हा कॅपिटल एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स. ठीक आहे, आणि स्मॉल एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, बघितलं होतं ना, म्हणजे आपण स्मॉल एन ला कॅपिटल एन बाय एल घेऊ शकतो. मी काय करणार इथं थोडस मॅन्युप्युलेट करणार याला, जर मला त्यांनी स्मॉल एन ची व्हॅल्यू दिलेली असेल तर मॅन्युप्युलेट करायचं, नाही तर नाही करायचं. ठीक आहे, मग काय होईल तो म्यू नॉट, मी एन स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर लिहून टाकतो खाली. आता एक एल स्क्वेअर मी इथं आणला की नाही एक्स्ट्रा, मग एक एल ने त्याला मल्टिप्लाय पण करतो आहे वरती, एक एक्स्ट्रा एल आलाय खाली तर. आणि एक आता एल स्क्वेअर अपॉन आर एल स्क्वेअर, याला आपण स्मॉल एन स्क्वेअर म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, स्मॉल एन स्क्वेअर. आणि लेंथ इंटू रेडियस असा प्रकार आहे की नाही, हा. आता ही जी आर, समजा ही आर असते, ही आर त्याची ही डिस्टन्स असते आणि ही लेंथ असते, मग एक प्रकारचा सिलेंडर झाला ना, रेक्टॅंग्युलर कॉइल टाईप, मग तो लेंथ इंटू डिस्टन्स ब्रेथ केली म्हणजे तो काय मिळतो, एरिया मिळतो. हे रेक्टॅंग ही ब्रेथ आहे आणि ही लेंथ आहे, लेंथ इंटू ब्रेथ केली तर एक प्रकारचा एरिया मिळतो, मग तो एरिया मिळतो, म्हणून आपण त्याला क्रॉस सेक्शन एरिया घेऊ टाकतो, कळलं का? मग ते असं तयार होतं, आणि हा एक्स्ट्राचा एल इकडे शिल्लक राहतो. तो याला आपण युज केला तिथं एक आर शिल्लक राहिला तिथं, एक्स्ट्रा आला मी इथं. ठीक आहे, टोरॉइड, हा टोरॉइडचं एक्झॅक्ट सेम असतं ते, कळलं का? फक्त तो सर्क्युलर असतो. स्क्वेअर कॉईल, स्क्वेअर कॉईलचा कसा प्रकार आहे, ही स्क्वेअर कॉईल असते अशी, आणि अशा बऱ्याचशा कॉईल एकमेकाला कनेक्ट केलेल्या असतात, अशा पुढची पण अशीच असणार, अशी त्याच्या पुढची पण अशीच असणार, अशी त्याच्या पुढे पण तशीच असणार, अशा बऱ्याचशा स्क्वेअर कॉईल एकमेकाला कनेक्टेड असतात. मग त्यांचा जर आपल्याला सेल्फ इंडक्टन्स काढायचा असेल तर आपण कसा काढतो, तो टू रूट ऑफ टू इंटू म्यू नॉट, म्यू नॉटची व्हॅल्यू माहिती असते, नंबर नंबर ऑफ टर्न्सचा स्क्वेअर इंटू ए, ए म्हणजे त्याची साईड असते, हे साईडला ए म्हण, एला ए म्हणतात, आणि डिवायडेड बाय पाय, त्या व्हॅल्यू पुट करायच्या, सेल्फ इंडक्टन्स भेटतो स्क्वेअर कॉईलचा. राहिला प्रश्न ट्रायंगुलर कॉईलचा, कधी कधी ट्रायंगुलर कॉईल युज केलेल्या असतात अशा एकमेकाला, म्हणजे ट्रायंगुलर स्ट्रीप असतात, त्या अशा पुढे ट्रायंगुलर स्ट्रीप लावलेल्या असतात, असे सगळ्या पुढे असे जोडलेलं असतात. मग हे याच्यासाठी मग काय असतं, आता याचे दोन्ही फॉर्म्युले दिले त्यांनी, इंडक्टन्स पाणी आणि बीचा पॉईंट मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म, हा फॉर्म्युला समजा आपल्यासाठी आहे महत्वाचा, तर बीचाच फॉर्म्युला असतो तिथं, एन बी रूट थ्री बाय फोर एल स्क्वेअर अपॉन आय. आता हे जर हे पाठ करावं लागतं, हे डेरिव्हेशनने काढलेलं असतं आपण, जर स्पेशल केस आली तर तो वापरायला लागतो, नाही तर काही गरज नाही, पण एक वाचून घ्या, दोन चार वेळेस लिहून काढा होऊन जाईल. प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते, एल म्हणजे काय असते, याची लेंथ असते, हा इक्विलॅटरल ट्रायंगल असतो, बाकी काही सांगण्यासारखं नाही. एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असतात, म्यू नॉट म्हणजे परमिएबिलिटी असते, एन म्हणजे नंबर ऑफ टर्न्स असतात, आय म्हणजे इंड्यूस करंट असतो, बाकी सगळं आहे. ठीक आहे, आणि हा जो टोटल फॉर्म्युला असतो हा मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असतो. मग समटाईम्स काय करतात, ते मॅग्नेटिक फील्ड देऊन ठेवतात, मग ते डायरेक्ट इथं टाकायचं एवढ्या जागी, जर मॅग्नेटिक फील्ड माहिती असेल तर, मग तो फॉर्म्युला असा होईल, एन बी रूट ऑफ थ्री बाय फोर
एल स्क्वेअर अपॉन आय, कळलं? आपण हे बघा तशा स्पेशल केसेस पाहू शकतात, त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. म्युच्युअल इंडक्शन हा प्रकार आपण मागच्यावेळेस बघितला होता, काय असतं हे इथं लिहिलंय बघा तरी. वेन एव्हर द करंट पासिंग थ्रू द कॉईल सर्किट चेंजेस द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द नेबरिंग कॉईल अँड कॉईल ऑल्सो चेंजेस. हेन्स द ईएमएफ विल इंड्यूस इन द नेबरिंग कॉईल और सर्किट द फिजिक्स फेनॉमिनन इज कॉल्ड एज म्युच्युअल इंडक्शन. म्हणजे त्याचं हे म्हणणं आहे की ह्या दोन कॉईल्स आहेत एकमेकाच्या बाजूला ठेवल्या, ही व्हेरिएबल करंट दिले म्हणजे एसी करंट दिले, याला एसी करंट दिलं तर इथून एक करंट फ्लक्च्युएट होत राहील हमेशा, म्हणजे पोलॅरिटी काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहते त्याची, त्यामुळे काय त्याची मॅग्नेट फील्ड प्रोड्यूस होते, ती वाढते कधी कमी होते, कधी वाढते कधी कमी होते, अशी फ्लक्च्युएट होत राहते. ठीक आहे, कारण कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह होत राहतो. मग त्याने काय होतं, याची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, जे की फ्लक्च्युएटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे अशी, ठीक आहे, ही फ्लक्च्युएटिंग मॅग्नेटिक फील्ड या कंडक्टरला, हा बाजूला जो कंडक्टर आहे त्याला कट करते, काय करते या कंडक्टरला, याला प्रायमरी कॉईल म्हणतात, याला सेकंडरी कॉईल म्हणतात. तर प्रायमरी कॉईल मधून करंट जात आहे, त्याची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, ती सेकंडरी कॉईलला कट करते. सेकंडरी कॉईलला कट केल्यामुळे काय होईल, या सेकंडरी कॉईल मध्ये काय क्रिएट होईल, इंड्युस्ड ईएमएफ होईल. मग इंड्युस्ड ईएमएफ होईल आणि त्याच्यानंतर त्यातनं काय होईल, करंट पास व्हायला लागेल. जर हा करंट असं चाललाय, हा करंट बॅक करंट जातो असं, हा क्लॉकवाईज जात नाही, अँटी क्लॉकवाईज जातो, कळलं का, हा क्लॉकवाईज जातो ना, हा अँटी क्लॉकवाईज जातो. इंड्युस करंटची डायरेक्शन अशी असते, I2 ची, कळलं. मग आता हा जर याच्यातनं करंट गेला तर हा पण एक मॅग्नेट म्हणून काम करायला लागला स्वतः, मग तो स्वतः मॅग्नेट म्हणून काम करायला लागला की त्याची पण मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि ते पण फ्लक्च्युएट होते, मग ती फ्लक्च्युएट झाली की ती याला कट करते, मग याच्यामध्ये पण बॅक करंट तयार, कळलं का. मग असे दोघं एकमेकाला इंड्यूस करतात, ते याला म्युच्युअल इंडक्शन म्हणतात. म्हणजे आपण कॉन्टॅक्ट न करता आपण त्याच्यामध्ये करंट पाठवू शकतो. हा प्रकार कसा आहे बघा, आता याचे फॉर्म्युले पण तसेच येतात. सेकंडरी, आता बघा, टोटल लिंक फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी ड्यू टू करंट इन प्रायमरी, म्हणजे सेकंडरी कॉईल मध्ये जेवढे काही फ्लक्स लिंक होत आहेत तेवढे कोणाच्यामुळे होत आहेत, प्रायमरी मध्ये जेवढा करंट त्याच्यामुळे होतो, कळलं का. मग ते प्रायमरीच्या करंटवर डिपेंड झाले ना. मग आपण काय म्हणणार इथं की सेकंडरी जे फ्लक्स आहेत, म्हणजे सेकंडरी कॉईल मध्ये लिंक होणारे जे फ्लक्स आहेत, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट असतात, कळलं. ओके ना, मग याच्यामध्ये किती फ्लक्स इंड्यूस होत आहेत, एन नंबर ऑफ टर्न्स मध्ये फ्लक्स इंड्यूस होत आहेत, एन फाय होते, तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट साठी एक टाका लागेल की नाही तर कोणतरी, मग तो फरक फॉर्म्युला कसा होतो, एन फाय टू इज डायरेक्टली इज इक्वल टू म्युच्युअल इंडक्टन्स चा कोइफिशियंट इंटू आय. मागच्या वेळेस याला यायला होतं, आठवलं का, तर एल म्हणजे सेल्फ इंडक्टन्स आणि एम म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्शनच्या कॉन्सेप्टमध्ये. मग परत हा फॉर्म्युला घेऊन आपण पुढे कंटिन्यू करतो. मग परत आपल्याला मागच्या वेळेस जसं ईएमएफ मिळाला होता बघा, ईएमएफचा फॉर्म्युला काय मिळाला होता, मायनस एल डी आय अपॉन डीटी, आठवलं का, सेल्फ इंडक्टन्स मध्ये. तर फक्त एलच्या ऐवजी कोण येते इथं, एम येतो, मायनस एम डी आय अपॉन डीटी, फॉर्म्युले सेम चालतात, तेच होत आहे. पुढे बघा, त्यानंतर डी आय अपॉन डीटी आपण बघितलं होतं, याचं पण युनिट काय असतं, जनरली हेनरीच असतं, कारण तो इंडक्टन्स आहे म्हटल्यावर हेनरीच आहे युनिट. डिपेंडन्सी, नंबर ऑफ टर्न्सवर डिपेंड आहे, सेल्फ इंडक्टन्सवर डिपेंड आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनवर डिपेंड आहे, परमिएबिलिटीवर डिपेंड आहे, ठीक आहे, डिस्टन्स बिटवीन टू कॉइल्सवर पण डिपेंड असतो तो. काही याच्यामध्ये अजून एक गोष्ट वाढली आता, की त्या दोन कॉइल्स आहेत ते किती डिस्टन्सवर लावले आहेत तुम्ही, ते पण मॅटर करतं ना, बरोबर नाही. जर काही हे डिस्टन्स वाढलं तर हे जे फ्लक्स असतात ते तिथपर्यंत पोहोचत नाही, पोहोचतील का, मग म्युच्युअल इंडक्शन होईल का, नाही होणार. मग त्याच्यामुळे त्याचा पण डिफेक्ट त्याच्यावर दिसतो, म्हणजे हे डिस्टन्स असतं, डिस्टन्स बिटवीन टू कॉइल्स, त्याचा पण इम्पॅक्ट आपल्याला म्युच्युअल इंडक्शनच्या फॉर्म्युल्यावर पाहायला भेटतो. जर आपण डिस्टन्स इन्क्रीज केलं तर म्युच्युअल इंडक्शन आपोआप कमी व्हायला लागतं, म्हणजे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन कमी व्हायला लागतो, त्यानंतर इंड्यूस होत नाही एकमेकामध्ये प्रॉपरली, ठीक आहे. कपलिंग फॅक्टर के, एक कपलिंग फॅक्टर असतो बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी. कपलिंग म्हणजे काय, ते किती जवळ आणि दूर कनेक्ट केलं, याला कपलिंग फॅक्टर म्हणतात, कळलं. कपलिंग म्हणजे जॉईंट करणं. आता इथं समटाईम्स हे पण असतं बघा,
आता एक कपलिंग फॅक्टर असा लावलाय बघा, ही प्रायमरी कॉईल आहे, ही प्रायमरी कॉईल आहे, ही तर सेकंडरी कॉईल लावला आणि हे एकमेकावेळेस जोडून टाकले, चिटकवून टाकले, तर हा कपलिंग फॅक्टर किती येतो? 1. जर ते त्यांच्यामध्ये काहीतरी एअर गॅप असेल तर याची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये येते, आणि जर ते एकमेकाला 90 डिग्री मध्ये इंटरसेक्ट केले तर ते कपलिंग फॅक्टर काय जातो? 0. कारण तो जेव्हा एकमेकाला 90 डिग्री ओरिएंटेशन देईल तेव्हा याचे मॅग्नेटिक फ्लक्स याला कटच करत नाही. काय होतात ते ओरिएंटेशन जेव्हा असतं तेव्हा नो फ्लक्स रिलेशन विथ म्युच्युअल इंडक्शन, कुठलाच फ्लक्स एकमेकाला कट करत नाही, त्याच्यामुळे कुठलाच करंट इंड्यूस होत नाही जेव्हा ते एकमेकाला 90 डिग्री मध्ये येतात. कळलं का? मग हे कपलिंग फॅक्टरवर पण डिपेंड असतं. आता कपलिंग फॅक्टर काय असतो बघा, हे रिलेशनशिप बिटवीन यम यल अँड यल टू याला कपलिंग फॅक्टर म्हणतात. आता हे कपलिंग फॅक्टर कसं आहे, म्युच्युअल इंडक्शनचा हा रिलेशन आहे बघा. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय असतं, कोइफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन इज इक्वल टू के इंटू स्क्वेअर रूट ऑफ L1 इंटू L2. आता L1 इंटू L2 का घ्यायची गरज असते, कारण दोघं इंडक्शन स्वतः स्वतःला इंड्यूस करतात. हे कॉईल पण स्वतःला इंड्यूस करेल, ही कॉईल पण स्वतःला इंड्यूस करेल. मग ते जे स्वतःचं इंडक्शन येईल त्याचं तर L1 येईल, याचं स्वतःचं जे इंडक्शन येईल ते L2 येईल, आणि त्यांचं स्क्वेअर रूट घेऊन जर आपण एक केनिंग मल्टिप्लाय केलं की हा कपलिंग फॅक्टर त्याच्यामध्ये तो कॉन्स्टंट टाकलेला आहे तर आपल्याला म्युच्युअल इंडक्शन पाहायला भेटतं. हा कपलिंग फॅक्टरचा हाच फॉर्म्युला येतो. काय येतो कपलिंग फॅक्टरचा फॉर्म्युला? म्युच्युअल कोइफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ L1 L2. L1 म्हणजे सेल्फ इंडक्शन ऑफ कॉइल 1, L2 म्हणजे सेल्फ इंडक्शन ऑफ कॉइल 2 चं स्क्वेअर रूट ला म्युच्युअल म्युच्युअल इंडक्शनच्या कोइफिशियंटनी याला डिवाइड करायचं म्हणजे हे होईल. कळलं? हा एक कोइफिशियंट आहे जो त्याला रिप्रेझेंट करतो. मग इथं बघा के ची व्हॅल्यू दिली, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ सेकंडरी ऑर्डिनरी आणि मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ प्रायमरी यांचा पण रेशो म्हणजे कपलिंग असतो. म्हणजे सेकंडरी कॉइलचं आणि प्रायमरी कॉइलचं जे फ्लक्स लिंकेज आहे त्यांच्यामध्ये जो रेशो क्रिएट होईल त्याला आपण कपलिंग फॅक्टर म्हणतो, किंवा हा पण एक फॉर्म्युला आहे तो कपलिंग फॅक्टरचा. ठीक आहे? मग या कपलिंग फॅक्टरची व्हॅल्यू जनरली काय करते, 0 to 1 मध्ये लाय करते. जास्तीत जास्त 0, जास्तीत जास्त 1 आणि कमीत कमी 0 होऊ शकते. ते कधी 0 होते? जेव्हा प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल तुम्ही 90 डिग्री मध्ये कनेक्ट करता. ते कधी 1 होते? जेव्हा ते एकमेकामध्ये इंड्यूस म्हणजे एकमेकामध्ये कनेक्टेड असतात, नो गॅप असतो, आणि त्याची व्हॅल्यू जेव्हा गॅप असतो मध्ये तेव्हा ती 0 आणि 1 मध्ये लाय करते. नॉर्मली आपण ही केस पण वापरत नाही, ही केस पण वापरत नाही, ही केस वापरतो. कळलं? म्हणजे ही पॉसिबलच होत नाही ना, असं केलं तर ते एकमेकांमध्ये करंट चाललं नाही, डायरेक्ट करंट पास होईल. पुढे बघा, आता याच्यामध्ये काही म्युच्युअल इंडक्टन्स दिलेले आहेत त्यांनी, एक कोप्लानर सर्क्युलर कॉइल्स दिले आहेत, म्हणजे अशा 2 कॉइल्स आहेत ज्या एकमेकाला अशा कॉन्सेंट्रिक सर्कल सारखे आहेत एकमेकामध्ये, तर मग याचं म्युच्युअल इंडक्शन असं अशा प्रकारे हे दिलं इथं फॉर्म्युला, पाय म्यू नॉट N1 N2 R² / 2 R. हे छोटा आर असतो हा कॅपिटल आर असतो. N1 N2 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉइल, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल. मोटर जी असते मोटर त्याच्यामध्ये असा प्रकार असतो. त्या मोटरला जर तुम्ही मागून उघडून बघितलं, पाण्याची मोटर वगैरे, तर त्याच्यामध्ये एक अशी एक वाइंडिंग असते आणि एक अशी वाइंडिंग असते. इथं तुम्हाला अशी वाइंडिंग सापडेल आजूबाजूला केलेली, अशी वाइंडिंग असते अशी कॉपरच्या वायरची, आणि तीच तशीच वाइंडिंग आतल्या बाजूला पण असते अशी कॉपरच्या वायरची, आणि मध्ये गॅप असतो. मग ही जी असते ही याला प्रायमरी कॉईल म्हणतात, आणि ही जी असते ही याला सेकंडरी कॉईल म्हणतात. कळलं का? मग प्रायमरी कॉइल मध्ये आपण करंट देतो, त्याचे फ्लक्स क्रिएट होतात, ते जाऊन याला कट करतात. मग याचे फ्लक्स क्रिएट होतात, ते जाऊन याला कट करतात. मग ते दोघांचे फ्लक्स एकमेकाला विरोध करतात, मग त्याच्यामुळे टॉर्क क्रिएट होतो. काय क्रिएट होतो? टॉर्क, आणि त्या टॉर्क मुळे ते फिरते. असा तो प्रकार आहे. मग ही जी अरेंजमेंट आहे ही मोटर मध्ये असते, मोटर जनरेटर अशा ठिकाणी. 2 सॉलनाईट समजा, 2 सॉलनाईट दिलेत, टू सॉलनाइट कसे वापरले त्यांनी बघा, एकाच ठिकाणी एकमेकावर ओव्हरलॅप करून टाकले, म्हणजे के ची व्हॅल्यू 1 असतानाची कंडिशन दिली. कळलं? प्रायमरी कॉइल पण तिथंच आहे आणि सेकंडरी पण तिथंच आहे, ते डॉटेड सेकंडरी आहे, मेन जे लाईन काढलेली त्यांनी ती प्रायमरी आहे. त्या केसमध्ये म्युच्युअल इंडक्टन्स असा येतो, म्यू नॉट N1 N2 A/L. ठीक आहे? पुढे हे पाठ करावं लागतं हे फॉर्म्युले. टू कॉन्सेंट्रिक जर स्क्वेअर स्क्वेअर असतील असे स्क्वेअर स्क्वेअर मध्ये, आता ही जी अरेंजमेंट असते ना ही ट्रान्सफॉर्मर मध्ये असते. कुठे असते? ट्रान्सफॉर्मरला. ट्रान्सफॉर्मर मध्ये अशी अरेंजमेंट असते, स्क्वेअर ब्रॅकेट असतात एकमेकावर ठेवलेले असतात ईडी करंट वगैरे फॉर्म नाही म्हणून. तर त्या केसमध्ये हे म्युच्युअल इंडक्टन्स असा येतो. आता हे फॉर्म्युले काही पाठ करण्याची गोष्ट नाही खरं म्हटलं तर, पण मग कधी कधी एक्स्ट्रॉर्डिनरी केस आली तर मग ते डायरेक्ट वापरावं लागतात, मग त्या केसमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता हे कॉम्बिनेशन्स आहेत बघा, काही जसं रेजिस्टन्स असतं तसं इंडक्टन्स पण असतं.
जर रेजिस्टन्सला आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर आर वन आणि आर टू, तर याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काय येतो? आर वन प्लस आर टू येतो सिरीज मध्ये. तसं इंडक्टरचं पण असतं. एक इंडक्टरला जर आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर याचा एल वन इंडक्टर, याचा एल टू इंडक्टर, ठीक आहे इंडक्टन्स. तर याचा इंडक्टन्स आणि याचा इंडक्टन्स ची इफेक्टिव्ह इंडक्टन्स जर पाहिजे असेल आपल्याला एल इफेक्टिव्ह, तर एल वन प्लस एल टू करायचं. क्लिअर आहे? रेजिस्टन्स सारखं डील होतो. नेक्स्ट क्वेश्चन, जसे रेजिस्टन्स पॅरलल मध्ये डील होतात तसे इंडक्टर पण पॅरलल मध्ये डील होतात. समजा एक सर्किट आहे, असे रेजिस्टन्स होते बघा, हे दहावीपर्यंत झालेलं असतं तुमचं बऱ्याच वेळेला. कॅपॅसिटर्स मध्ये पण बघितलंय, रेजिस्टन्स आर वन रेजिस्टन्स आर टू एकमेकाला कसे आहेत, पॅरलल. पॅरलल असेल तर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसं काढतात, ते वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू करून काढतात. झालं का? सेम कंडिशन इंडक्टरसाठी आहे. दोन इंडक्टर आहेत समजा, आणि ते कसे आहेत एकमेकाला पॅरलल. इंडक्टर आणि रेजिस्टन्स मध्ये फरक असतो, ही कॉईल असते तो असा आहे फक्त. हा एल वन इंडक्टर आहे, हा एल टू इंडक्टर आहे. दोघांचा इफेक्टिव्ह इंडक्टर कसा येईल, वन अपॉन इफेक्टिव्ह इंडक्टर इज इक्वल टू वन अपॉन एल वन प्लस वन अपॉन एल टू. समजलं? मग रेजिस्टन्स सारखं डील करायचं, मग ते बरोबर सॉल्व्ह करते. नेक्स्ट केस, हे तर सगळे दाखवले त्याने. समजा इन केस आपण जर सेल्फ इंडक्टन्स म्हणजे म्युच्युअल इंडक्शन इज द प्रेझेंट अँड द फेवर सेल्फ इंडक्शन ऑफ द कॉईल आणि अपोजिट द सेल्फ इंडक्शन ऑफ द कॉईल. आता हे प्रेझेन्स आणि म्हणजे फेवर आणि अपोजिशन अशा दोन्ही गोष्टी होतात म्युच्युअल इंडक्शन मध्ये. हे तर नॉर्मल केस आहे समजा आपले, त्याच्यामध्ये आपण म्युच्युअल इंडक्शन पकडत नाही. पण समजा म्युच्युअल इंडक्शन होत असेल, दोन दोन कॉईल असतील, कळलं का? आणि दोघं कॉईल एकमेकाच्या जवळ जवळ येतात. आता एक क्लॉकवाईज करंट